या ठिकाणी मालवणी चिकन रस्सा खायला तयार आहे, तुम्ही बघू शकाल. खूप छान असा झणझणीत मालवणी चिकन रस्सा खायला तयार आहे. तर या ठिकाणी मी ताजे मसाले वापरले आहेत आणि ते ड्राय रोस्ट करून त्याची मी पावडर बनवून रेसिपीसाठी वापरली आहे. तर हा चिकन रस्सा बनवायला आपण सुरुवात करूया. हॅलो, मी चारुता, तुम्हा सर्वांना नमस्कार. चारुता रेसिपी अँड क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. तर या ठिकाणी हे मी 1/2 किलो चिकन घेतलंय. तर त्या चिकनमध्ये मी आता 1 चमचा मीठ टाकते, हळद टाकते मी, 1 चमचा बेडगी मिरचीचा पावडर टाकते. तर आता हे सगळं मी मिक्स करून घेते. ह्यामध्ये मी आता आला लसूणची 1 चमचा पेस्ट टाकते. चिकनला सगळं मी व्यवस्थित लावून घेतलंय. आता हे मी 1/2 तास असंच मुरवत ठेवते. तर आता मालवणी चिकन बनवण्यासाठी मी ह्या ठिकाणी 1 चमचा धने घेतले. अर्धा चमचा जिरा आहे. या ठिकाणी एक जायपत्री टाकली मी, एक चक्रीफूल टाकते, जायफळाचा एक तुकडा टाकते, 10-12 मिरी टाकते, ह्याच्यामध्ये 2 मसाला वेलची टाकते, दालचिनीचे 2 तुकडे टाकते, 10-12 मेथीचे दाणे टाकते. ह्यामध्ये बेडगी मिरची, 5 ते 6 बेडगी मिरची घेतली मी आणि समुद्र शेवाळ. हे सगळं मी ड्राय रोस्ट करून घेते. तर या ताज्या ताज्या मसाल्यांमुळे रेसिपीला खूप छान चव येते. तर हे व्यवस्थित भाजून घेते मी. तर हे सगळं व्यवस्थित मी भाजून घेतलं आहे. तर आता हे थंड झाल्यानंतर मी हे मिक्सरला लावून घेणार आहे. आता मी पॅनमध्ये 1 मोठा चमचा तेल घेते. तर यामध्ये मी 2 मोठ्या आकाराचे कांदे कापून घेतले, ते टाकते. यामध्ये हिरव्या मिरची घेतल्या आहेत 2, त्या टाकते मी. या ठिकाणी 1/2 इंच आल्याचे तुकडे केलेले ते टाकते मी आणि 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या टाकते. हे सगळं व्यवस्थित मी तेलावर परतून घेते. तर हे सगळं नरम होईपर्यंत, चांगलं लालसर होईपर्यंत चांगला परतून घ्यायचंय कांदा, लसूण आणि आलं. तर या ठिकाणी हे सगळं माझं व्यवस्थित परतून झालंय आणि ते मी आता मी एका भांड्यामध्ये काढून घेते. मी 1/2 किलो चिकन घेतलंय. तर त्या हिशोबाने हे मी 2 चमचे ओलं खोबरं घेतलंय, ते मी परतून घेते.
तर त्या खोबऱ्यामध्ये आता हे 2 चमचे सुखं खोबरं आहे, ते खोबरं मी या खोबऱ्याबरोबर भाजून घेते. व्यवस्थित खोबरं मंद आचेवर हे परतून घ्यायचंय. त्याचबरोबर हे मी 10 ते 12 काजूकर टाकते आणि ते परतून घेते. तर आता हे परतून झालंय. तर आता हा आम्ही भाजलेला कांदा, आलं आणि लसूण आणि मिरची हे वाटण करून घेते. त्याचप्रमाणे खोबऱ्याचं वाटण, काजूकरचं वाटण करून घेते. आणि ड्राय रोस्ट केलेला 5 ते 6 बेडगी मिरची, 4 ते 5 लवंग, 2 मसाला वेलची, जायफळाचा तुकडा, जायपत्री, त्याचप्रमाणे दगड हे समुद्र शेवाळ, दालचिनी, 1 मोठा चमचा धने, 1/2 चमचा जिरे हे सगळं मी मिक्सरला लावून घेते. या ठिकाणी भाजून घेतलेले सुके मसाले आणि बेडगी मिरचीचंही मी पावडर तयार करून घेतले. त्याचप्रमाणे या ठिकाणी कांदा, लसूण, आलं, हिरवी मिरचीची पेस्ट बनवून घेतली आहे. त्याचप्रमाणे हे मी ओलं खोबरं, सुकं खोबरं जे मी भाजून घेतलेलं होतं आणि काजूकर, तर याचं हे वाटण तयार करून घेतलं आहे. आता चिकनला 1/2 तास झाला आहे, तर आता आपण पुढच्या रेसिपीला सुरुवात करूया. या ठिकाणी मी पॅन ठेवलाय, तर इथे मी 2 मोठे चमचे तेल घेते, 2 मोठ्या पळ्यावरून तेल घेते. या ठिकाणी 1 कांदा कापून घेतलाय मी. एक तमालपत्र टाकते. कढीपत्त्याची पानं टाकते. आणि या ठिकाणी आलं, लसूण, हिरवी मिरची, कांदा यांची पेस्ट मी परतून घेते. चांगलं तेल सुकेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचे. हे चांगलं मी परतून घेतलंय. तर आता ह्या ठिकाणी मी हे जे गरम मसाला पावडर आहे ते ह्यामध्ये मिक्स करून घेते. मी 1 चमचा मीठ टाकलेलं होतं, अंदाजाने मी परत थोडं मीठ टाकते आणि सगळे मसाला हा यावर परतून घेते फोडणीमध्ये. तर हे सगळे मसाले आणि सगळे व्यवस्थित परतून झाले. तर आता हे मी जे चिकन होतं ते चिकन यामध्ये मिक्स करून घेते. चिकन चांगलं व्यवस्थित परतून घेते.
आता मी यावर झाकण ठेवते, गॅस कमी करायचंय आणि ताटामध्ये पाणी ठेवते ओतते चिकन खाली लागू नये म्हणून, आणि 2 ते 3 मिनिटं मी असं चिकन वाफेवर शिजवून घेते. 3 मिनिटं होऊन गेले आहेत, आता आपण बघूया झाकण काढूया. आता यामध्ये मी कोथिंबीर टाकते आणि 1 चमचा काश्मीरी लाल तिखट टाकते आणि परत मी परतून घेते. तर 3 ते 4 मिनिटं हे चिकन मी चांगलं परतून घेतलंय. तर आता हे ओलं खोबरं, सुकं खोबरं आणि काजूगर भाजून घेतलेलं जे वाटण आहे लावलेलं ते मी आता यामध्ये मिक्स करते. मिक्सरचं भांडं मी धुवून घेते. ताटातलं पाणी मी याच्यामध्ये मिक्स करते. तर आपल्याला जसा रस्सा पातळ हवा घट्ट हवा त्याप्रमाणे आपण पाणी मिक्स करून घ्यायचंय. तर मी अजून थोडं पाणी यामध्ये मिक्स करते. तर आता हे चिकन मी 7 ते 8 मिनिटं चांगलं व्यवस्थित शिजवून घेते. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मालवणी चिकन रस्सा खायला तयार आहे. छान पैकी तरी पण आली आहे आणि चिकन मस्त पैकी शिजलं आहे. तर मालवणी चिकन रस्सा तयार आहे. तर माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.